नमस्कार माझे नाव गाथा विणा साकेत मी आता हवी अ मध्ये शिकत आहे माझ्या शाळेचे नाव महात्मा गांधी विद्यालय रुकडी सर्वप्रथम सर्वांना मराठी राजभाषा दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आज सत्तावीस फेब्रुवारी म्हणजे मराठी राजभाषा दिन लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी झाही लो खरेच धन्य ऐकतो मराठी धर्म पंत जात एक जानतो मरा ए भड्या जगात माय मानतो मराठी जगात माय मानतो मराठी ऐकतो मराठी सत्तावीस फेब्रुवारी हा दिवस मराठी राजभाषा दिन म्हणजे मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा करण्यात येतो मराठी भाषेतील ज्येष्ठ साहित्यिक आणि ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले विवा शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रजांचा जन्मदिन मराठी राजभाषा दिन म्हणून साजरा करण्यात येतो कुसुमाग्रजांचे मराठी साहित्यातील योगदान खूप मोठे आहे आपण आणि भविष्यातील पुढील पिढीने मराठीचा वारसा पुढे चालवावा म्हणून मराठी राजभाषा दिन साजरा करण्यात येतो माझ्या मराठी मातीचा लावा ललाटा ला सटिळा हिच्या संघाने जागल्या दऱ्या खोऱ्यातील शिळा दऱ्या खोऱ्यातील शिळा मराठी ही सर्वांत सुंदर भाषा आहे मराठी ही अधिकृत भाषांपैकी एक, एक भाषा आहे मराठी संपूर्ण भारतात अधिक बोलली जाणारी मराठी ही तिसरी भाषा आहे महाराष्ट्र तसेच गोवा या दोन राज्यांची मराठी ही अधिकृत राजभाषा आहे मराठीची साहित्य संपदा विपुल आहे तिला थोर परंपरा लाभली राज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठीसाठी पहिला राजकोष तयार केला त्यांनी मराठीचे मराठी भाषेचे आणि संस्कृतीचे रक्षण केले म्हणूनच मित्र आपण मराठी भाषेचा प्रचारो प्रसार करण्यासाठी मनापासून प्रयत्न करूया शेवटी एवढेच चे बोलते की घासल्याशिवाय धार नाही तलवारीच्या पातीला घासल्याशिवाय धार नाही तलवारीच्या पातीला मराठी शिवाय अर्थ नाही महाराष्ट्राच्या मातीला मराठी शिवाय अर्थ नाही महाराष्ट्राच्या मातीला धन्यवाद